ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला दादरच्या कंदील गल्लीमध्ये घेऊन आलो आहे. ही कंदील गल्ली आहे माटुंगा आणि माहीमच्यामध्ये. माहीम स्टेशनवरनं पण जवळ आहे आणि माटुंगा स्टेशनवरनं पण जवळ आहे. ॲड्रेस डिटेल्स मी सगळ्या खाली देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या तुम्ही पहा. आत्ता मी आहे ना गल्ली स्टार्टच करणार आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे जे ह्यूज कंदील लागलेले आहेत, आकाश कंदील, खरंच कम्प्लीट हँडमेड आहेत आणि अप्रतिम अशी कलाकारी आहे. तर हे जे ज्यांनी बनवले आहेत ना, त्याला आपण विचारूया किती टाईम लागला आणि काय कॉस्ट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा मी खाली देतो. त्या स्टॉलचे ओनर आहेत. तुझं नाव काय मित्रा? लोमेश मोघे. लोमेश मोघे, लोमेश मोघे म्हणून आहेत. त्यांचा हा स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही हे जे बघताय छोटे छोटे आकाश कंदील आहेत, हे काय रेंज आहे याची? ह्याची रेंज 500 ते 550 चालू. 500 ते 550, ओके. म्हणजे हे किती दिवस लागतात तरी पण बनवायला? हा बनवायला आम्हाला पूर्ण एक दिवस लागतो. एक दिवस? आणि बाकीचे कंदील आम्ही 2 दिवसात बनवू शकतो कारण ह्याला क्रिएटिव्ह जास्त आहे. क्रिएटिव्ह, हा. ह्याला पंखा कंदील म्हणतात. ह्याला पंखा कंदील म्हणतात. तुम्ही म्हणणं बघताय त्याला ज्या वेव्स दिलेल्या आहेत ना, समथिंग क्रिएटिव्ह आहे खरंच. खूप मेहनत आहे. परत एकदा सांग सबस्क्रायबर्सना किती वेळेला ह्या कितीला ह्या? हा 550 आहे. 550 म्हणजे काही बार्गेनिंग होऊ शकते काही? ते बार्गेनिंग म्हणजे आम्ही लास्ट कॉस्ट हा 550 कारण का माहिती आहे, ह्याला खूप वेळ लागतो बनवायला. ओके, त्यामुळे आम्ही हा 550. मित्रांनो, मी एक रिक्वेस्ट करणार आहे, जर तुम्ही बार्गेनिंगच्या मोडमध्ये येणार असाल ना तर बार्गेनिंग इथे मार्केटमध्ये होईल. पण काही खरंच खूप क्रिएटिव्ह असे कंदील आहेत ना, तर कलाकाराला थोडासा वाव द्या. आणि खरंच आता ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये हे कलाकार आत्ता ह्या कंदीलाच्याच माध्यमातून आपली इन्कम सोर्स जनरेट करतात. तर तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांचा एक उत्साह वाढवा. आणि ह्यांच्याकडे अजून खूप सुंदर सुंदर कंदील आहेत, ते पण मी बघणार आहे. दादा, हे तुझ्याकडे हे कंदील आहेत, ह्याला काय म्हणतात? हा जय महाराष्ट्र कंदील. जय महाराष्ट्र कंदील मला दाखवतोय. चटई म्हणजे ही जी चटई म्हणतात, सिंगल कलर. ओके, हा कितीला आहे? हा 550. 550 म्हणजे तुझ्याकडे कंदिलांची रेंज काय तरी? 500 ते 550. ओके, मला तुझा नंबर दे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचा नंबर मी टाकतो आहे मित्राचा, तर तुम्ही त्याला सपोर्ट करा. आणि येणार असाल तर इथे पहिला स्टॉल आहे शोभा हॉटेलच्या, जेव्हा तुम्ही एंटर करणार ना तेव्हा ह्यांचा पहिला स्टॉल लागणार आहे. तर ह्याच्यापासून तुम्ही स्टार्ट करा, जास्तीत जास्त कवर करता येईल आणि जेवढे तुम्हाला दाखवता येईल. पण प्रत्येक ठिकाणची मला ना रेंज नाही दाखवता येणार मित्रांनो, सो त्यामुळे जरा मी क्षमस्व आहे. कारण की ना प्रत्येक ठिकाणची मी रेंज मी दाखवायला गेलो ना, कारण की गर्दी पण खूप झालेली आहे. मी आता एक छोट्या कंदीलच्या इकडे एक आलेलो आहे, मला एक छोटे कंदील दिसत आहेत. ते छोटे कंदील कितीला ते आपण विचारूया. काका, हे छोटे कंदील किती? 40 रुपये एच कंदील. 40 रुपयाला हा एक छोटा कंदील आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा छोटा कंदील एक 40 रुपये किला घेऊ शकता. आणि हा कसा आहे मोठा? 50 रुपये. आणि हे कसे आहेत? हा 300 रुपये. हा 120 रुपये. 120 रुपये. हा अगदी साधा कंदील आहे, तुम्ही बघताय. हा अगदी साधा कंदील, पतंग काईट पेपर म्हणतो आपण, पतंग पेपरचा कंदील आहे आणि 120 रुपयाला आहे. अजून तुम्ही माझ्या पाठीमागे बघता, मी तुम्हाला दाखवतो. अजून एक स्टॉल भेटला एक, त्यांच्याकडे 350 रेंजमध्ये कंदीलचं आहेत. तर अशी खूप मोठी लेन आहे, दोन साईडला डिवाइड एल शेपमध्ये ही लेन आहे. तर आपण बघूया. अजून मला ना काहीतरी साडीचे कंदीलसुद्धा दिसलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया बघूया. काहीतरी थोडंसं व्हरायटी आणि क्रिएटिव्ह कंदील्स आहेत म्हणतात ना साडीच्या पैठणींचे वगैरे कंदील्स आहेत. ठीक आहे ना, आस्क आणि विचार या कसे आहेत कंदील. या हा मित्र, तुझ्याकडे ना नवीन नवीन कंदील दिसतात, काय रेंजमध्ये? साडीच्या आणि म्हणजे वेगवेगळ्या डिझायनर बॉर्डर्समधनं ना त्यांनी ते कंदील बनवलेले आहेत बरं का. अमेझिंग आहेत ते, मी म्हणून दाखवणार रिअली. 750 अमेझिंग कंदील आहे, तुम्ही बघताय.
इतका सुंदर कंदील आहे आणि इट्स अमेझिंग. याची रेंज आहे फक्त 750 रुपये. मित्र, हा किती दिवस लागले बनवायला तुला? तरी पण एक कंदील, एका कंदीलाला अर्धा एक तास लागतो. आणि खरंच खूप क्रिएटिव्हिटी आहे. आकाश कंदील आणि ते पण कपड्याचा, आणि खूप सुंदर अशा साडींच्या मोराच्या डिझाईन्स आहेत त्याच्यावरती, फुलांच्या डिझाईन्स आहेत त्याच्याकडे. अजून इरकली साडीचे सुद्धा मी कंदील बघतो आहे, अमेझिंग कलेक्शन आहे, ते सुद्धा मी बघणार आहे. आणि ना, मी ह्याचा नंबरसुद्धा मी देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याचं नाव मी सांगणार आहे. तर विचारूया आपण त्याला त्याचं नाव काय आहे. मित्र, तुझं नाव सांग ना. मयंक पाटील. मयंक पाटील हा आपला मित्र आहे आणि हा ह्याचा स्टॉल आहे. मी सगळ्यांचे तुम्हाला फेसेस दाखवणार आहे. मयंकचा हा नंबर आहे. मयंकचा मी फोन नंबरसुद्धा मी टाकतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मयंकला. मयंकडे खूप व्हरायटी ऑफ कंदील्स आहेत. इरकली साडीचे सुद्धा कंदील्स मिळणार आहेत. त्यांनी खरंच खूप मेहनतीने कंदील बनवलं. मी म्हणे ना, खरंच तुम्ही ना इथे आलात ना तर बार्गेनिंग करू नका मित्रांनो. कारण की ना, आर्टिस्टनी ना खरंच खूप मेहनतीने आणि क्रिएटिव्ह कंदील बघायला मिळतील. दादरची ही कंदील लेन ना फार फेमस आहे बरं का. दिलं हा 900 रुपयाचा कंदील आहे. बूड वापरले ना याच्यात. लाकडाचं आहे ना खाली, लाकडाचा बेस आहे खाली. तर हा असा अमेझिंग कंदील तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही तुमचा होऊ शकतो. आता तुम्ही हा जर बघाल, त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील. ह्या कंदील लेन मधनं होईल. तर तुम्ही ते घेण्याचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुमच्याकडे ना कंदील सुद्धा आहेत. कंदील्स, पेपर कंदील सुद्धा आहेत. तुम्ही बघताय वरती. आणि खरंच खूप क्लासिक कंदील्स आहेत. मोठ्या साईजचा सुद्धा कंदील, जर सोसायटीमध्ये लावायचा कंदील हवा असेल त्यांच्याकडे फुल साईजचा कंदील मिळू शकतो. काय रेंज आहे ही कंदीलची? 1800 रुपये. या षटकोनी कंदील आहे. षटकोनी हा सोसायटी हा मोस्टली ऑफिसेस, दुकान किंवा फुल साईज मध्ये ना. राईट. सांगणार आहे, आपला एक मित्र आहे, युट्यूब ब्लॉगरच आहे, तो सुद्धा भेटलेला आहे आपल्याला. जेरी ब्लॉग्स म्हणून आहे, आपण त्याला भेटलेला. आपण त्याच्यावर पण आज ब्लॉग करणार आहे. या हाय. हाय गाइस, हाउ आर यू? आय एम फाईन. हाउ आर यू? आय एम फाईन. तू क्या ब्लॉग करने आया यहाँ पे? हाँ, मैं भी यहाँ पर ब्लॉग करने आया हूँ. आप भी ब्लॉग करने आया? वैसे आपको बोला ना, अभी एक और ब्लॉगर मिले ऋषि भाई करके, तो वो देखो यहाँ पर है. या हाय. हाय, हाउ आर यू? फाइन फाइन. तो ये भी अपना ब्लॉग करे, मैं भी अपना ब्लॉग कर रहा हूँ, तो मिले बहुत ज्यादा अच्छा लगा. हैप्पी दिवाली गाइस एडवांस. हाँ, आप सभी को भी हैप्पी दिवाली मेरी तरफ से. मी हा मराठी मध्ये बोलतो, हा हिंदी मध्ये बोलतो. मी सगळ्यांना ह्याच्या तर्फे माझ्या सगळ्या सबस्क्राइबर्स ना जेरी ब्लॉग्स, जेरीज ब्लॉग, याची चॅनलची लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करतो. जर तुम्हाला त्याच्या चॅनलचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि खरंच अमेझिंग व्हिडिओज आहेत, तुम्ही पहा. आज मला पहिल्यांदा भेटला. इट्स रियली नाइस. खूप छान वाटलं त्याला भेटून. आणि मैं बोल रहा था ना, तो यही भाई इनके चैनल का डिस्क्रिप्शन में लिंक मिल जाएगा, जाके देखो. ये मराठी में ब्लॉग करते तो भाई बहुत ही ज्यादा अच्छी, जो मेरी मराठी ऑडियंस है वो जाके इनको भी देख सकती है, तो चेकआउट करना. माय बाप सब्सक्राइबर्स की वजह से बहुत अच्छा ग्रो हो रहा है. एंड थैंक यू सो मच. ऐसे ही प्यार देते रहना जेरी को भी, और मुझे भी ऐसे ही प्यार देते रहना. चैनल के लिंक्स डिस्क्रिप्शन में मेंशन है. कपड़ी का रेंज है 950. तुझं नाव सांग ना. नीलेश. नितेश. नितेश हा स्टॉल आहे नितेशचा. मी म्हटलं ना, आयडेंटिफिकेशन मी देतो आहे. शोभा हॉटेलच्या समोर लेन स्टार्ट होणार आहे. तर उजव्या साईडला ऑपोजिट शोभा हॉटेलच्या साईडला मगाची लेन मी कवरअप केलेली. आता हा नितेशच्या स्टॉलपासून मी ही लेन कवरअप करतो आहे. नितेश, तुझ्या स्टॉलची खासियत सांग. कपड्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. ते फोल्डेबल कंदील आहेत का? नाही, फोल्डेबल नाही. फोल्डेबलमध्ये तुम्हाला असे येतील. हे MDF चे MDF चे. ओके, म्हणजे हे कम्प्लीट हँडमेड पेपर आहे ना? पेपर आहे, सगळं स्टिक स्टिक केलेलं आहे. ओके, हे काय वूड पण आहे? हा, हे वूड आहे, फ्रेम वूडची आहे. त्याच्यावर आपलं पेपर स्टिक केलेलं आहे. त्याच्यावरती पेपर स्टिक केलेलं आहे. काय रेंज आहे तरी पण याची? हे 500-550 पर्यंत. 500-550. बाकी जे आपले स्टेपल पीस तर आहे, हे स्टेपल पीस आहेत. हे कितीला पडतात? अराउंड 350-400 पर्यंत हे जे आहे तुम्ही मागे मागचे बघताय, 350-400 पर्यंत रेंज आहे.
वरती आकाश कंदील बघताय, अमेझिंग. आकाश कंदीलशिवाय दिवाळी परिपूर्ण होऊ शकत नाही, तर तुम्ही नक्की या. आणि निलेश ना, नितेश, नितेशचा स्टॉल आहे, नितेशच्या स्टॉलला व्हिजिट करा. नितेश, हा 1200 रुपयाचा कंदील आहे, तर तुम्हाला हवा असेल तर हा कंदील 1200 रुपयाला तुम्ही घेऊन जाऊ शकता. मित्र, एक विचारू इच्छितो, याचे काही रेट्स कमी होणार का? होईल ना कमी. ओके, तर 1200 सांगितलं आहे तर थोडेफार कमी होऊ शकतात. जिथे कमी नाही होणार आहे तिथे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय की कमी नाही होऊ शकतात हार्डली, कारण की ना तुम्ही बघताय क्रिएटिव्हिटी इज अमेझिंग क्रिएटिव्हिटी आहे. तर क्रिएटिव्हिटीला वाव द्या, बार्गेनिंग करू नका. मला हा एकदा परत दाखव, खरंच खूप अमेझिंग. हा कंदील बनवायला तुला किती वेळ लागला रे? 1.5 तास लागलेला हा कंदील आहे. वेळ तुम्ही बघा, इट्स अमेझिंग कंदील. खूप अमेझिंग कंदील आहे. ते सोल्ड इट. एक मिनिट, एक मिनिट. बाकी काय रेंज मध्ये तुझ्याकडे कंदील? 500 हे जे पाठीमागे कंदील बघतोय ना, हे फक्त 500 रुपयात आहे. हँडमेड, हँडमेड कंदील आहेत कम्प्लीट. तुझं नाव का सांग ना? मास्कर. मास्कर ना, ओमकार. ओमकार, ओमकारचा हा स्टॉल आहे. आणि ओमकार आणि तुझा मित्र आहे का हा? ओमकार आणि हा दीपकचा स्टॉल आहे. खरंच खूप अमेझिंग कंदील आहेत. मी मित्राचा ना लास्ट इयरला पण कवरअप केला होता 850 ला. सगळ्यांचा नंबर सुद्धा मी टाकतोय डिस्क्रिप्शनमध्ये. ह्याला काय म्हणतात स्पेशली डिझाईन? बांबूचा कंदील आहे. कारण बांबू. वाव, मला एक एक कंदील दाखवलं आहे, दाखव. कितीचा हा? कितीला? 500 रुपये. 500 रुपये. तुम्ही जो कंदील बघताय फक्त 500 रुपयाचा आहे आणि अमेझिंग कंदील्स आहेत. तर दिवाळीचा आनंद खरंच खूप, आकाश कंदीलाशिवाय कम्प्लीट होऊ शकतच नाही आहे. तर तुम्ही हा घ्या कंदील. दादा प्लीज घे ना. मी ह्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तुम्ही नक्की या. 500 आणि काय मटेरियल आहे? पेंटिंग आहे, पेपर आहे, डिजिटल पेंटिंग करतो. डिजिटल पेंटिंग. ओके, हा जो कंदील तुम्ही बघताय इट्स अ डिजिटल पेंटिंग. आणि हा डिजिटल पेंटिंगवरचा हा कंदील आहे, इट्स अमेझिंग कंदील. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला इतकी क्लास क्रिएटिव्हिटी मिळते ना, तर तुम्ही बघतच राहणार आहात. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर या, आणि खरंच तुम्हाला हवे तसे आणि मनासारखे कंदील्स भेटणार. सो तुमचं नाव जरा सांगाल ना? चैताली. चैताली हिचं नाव आहे आणि हिचा स्टॉल आहे. तिच्याकडे ना अजून क्रिएटिव्ह कंदील्स मला बघायला मिळणार. मला तुम्ही दाखवा ना ते वूडचे, मला काहीतरी बघायला मिळेल. वुडनमध्ये? वुडनमध्ये. फोर सायझेस आहे. 100 to 700 अशा 4 वेगवेगळ्या सायझेस आहेत. 100 to 700 मध्ये असे 4 सायझेस आहेत. तर तुम्हाला ह्या रेंजमध्ये सुद्धा हा कंदील मिळणार आहे. आणि हा कंदील आहे ना फक्त दिवाळीपुरती नाही आहे, तुम्ही घरामध्ये वॉलपीस हँगिंग वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत, लॅम्प्स म्हणून पण तुम्ही लावू शकता. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय व्हरायटी ऑफ कंदील्स आहेत वरती पण. तर तुम्ही हे पण आहेत, हे कागदाचे आहेत का? वारली आणि एखादा कंदील दाखवा ना मला. वारली आणि मॉडर्न आर्टची पण कंदील त्यांच्याकडे आहेत. थोडेसे क्रिएटिव्ह खरंच चैतालीने खरंच खूप एक क्रिएशन एक वेगळं आणलेलं आहे. तिच्याकडे ना साडीचे कंदीलसुद्धा बघायला मिळतील आणि डिजिटल पेंटिंग्सचे कंदीलसुद्धा तुमच्या तिच्याकडे बघायला मिळणार आहेत. तर चैताली, सबस्क्रायबर्सना तू काय सांगशील जर इथे यायचं असेल तर? हँडमेड आणि इको फ्रेंडली कंदील आहे, फोल्डेबल आहेत, वन टाइम यूज आहेत अँड ॲट व्हेरी अफोर्डेबल रेंज. सो यू कॅन प्लेस युअर ऑर्डर ऑर यू कॅन कम अँड कलेक्ट फ्रॉम युअर. आमचं दास क्रिएशन्स इंस्टाग्रामवर पेज आहे, यू कॅन चेक ऑल आर डिझाईन्स अँड प्राइसेस ओवर देअर. ओके, थँक्यू. चैतालीने खरंच खूप क्रिएटिव्ह डिझाईन्स तिच्या डिझाईनची ती आपल्याला ओळख करून दिलेली आहे. तिने मला एक छोटासा कंदील पण दाखवला आहे.
हा आपण एक कंदील बघितला तर खरंच खूप अमेझिंग कंदील आहे, छोटा कंदील आहे पण अमेझिंग आहे. तर हा जो ब्लॉग आहे मी शनिवारी रात्री अराऊंड आत्ता 10:30 झालेले आहेत, रात्रीच्या वेळेला मी बनवतो आहे. तर तुम्हीसुद्धा हे 11-12 आता दिवाळीचा सीझन आहे, 11-11:30 हे मार्केट ओपन असणारच आहे. तर तुम्ही या आणि मास्क घाला, स्वतःची काळजी घ्या आणि खूप सुखरूप अशी आनंदाने दिवाळी साजरी करा. थँक्यू सो मच, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.